चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले, त्यानंतर विक्रम या लँडरमधून प्रज्ञान रोहर हे चंद्रावर उतरले. प्रज्ञान चंद्रावर गेल्यानंतर 24 तासात काय काय झालंय पाहूया त्या संदर्भातील लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट. August 23, 2023 हा दिवस भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा ठरलाय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरलाय. जगभरातील अनेक देशांनी भारताचं आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचं या यशासाठी कौतुकही केलंय. या सगळ्या बातम्या आपण पाहिल्या, आता बघूया या यानानं पुढे काय केलंय. चांद्रयान 3 मधून विक्रम लँडरमधून रोहर प्रज्ञान हे बाहेर आलं. प्रज्ञाननं चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारला. रोवरची गती 1 सेंटीमीटर प्रति सेकंद अशी होती. इस्रोनं ट्विटद्वारे या घटनेची माहिती दिली आहे. अमेरिका, रशिया आणि चीन पाठोपाठ भारतानंही चंद्रावर यान उतरवलंय. इतकंच नाही तर प्रज्ञान या रोवरच्या चाकांची रचना अशी आहे की इस्रोचं निशाण आणि भारताचं मानचिन्ह असलेल्या अशोक स्तंभाचे ठसे हे चंद्राच्या पृष्ठभागावर उमटले. अनेकांनी या नयन मनोहर आणि अभिमान वाटणाऱ्या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केलाय. लँडर आणि रोव्हरचं डिझाईन चंद्राच्या अभ्यासासाठी तयार केलंय. पृथ्वीवरील 14 दिवस म्हणजे चंद्रावरील 1 दिवस असतो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आहे का याचं परीक्षण केलं जाणार आहे. चंद्रकंप, चंद्राच्या पृष्ठभागावरील उष्णतेच्या प्रवाहाचाही या मोहिमेत अभ्यास केला जाणार आहे. चंद्राजवळच्या प्लाझ्मा वातावरणाचाही अभ्यास होणार आहे आणि चंद्र आणि पृथ्वीमधील अचूक अंतराचा सुद्धा या मोहिमेत अभ्यास केला जाणार आहे. हे यान पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजे चंद्रावरच्या 1 दिवसासाठी काम करेल. तसंच 14 दिवस पुरेल इतकी बॅटरी या यानात असल्यानं तिथं संशोधनासाठी लागणारे नमुने गोळा करणं हे शक्य होणार आहे आणि त्यावरच पुढचं संशोधन हे अवलंबून असणार. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.